नारळी पौर्णिमा जवळच आली आहे तर आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाच्या करंजा करणार आहे तर ह्या करंजा बघा मस्त अशा लेअर आल्या त्याला खुसखुशीत झालेल्या दिसतात अगदी हात लावला की लगेचच तुटतात तितक्या खुसखुशीत झाल्यात त्यामुळे खायला तर खूपच छान लागतात तर अशा खुसखुशीत अशा करंजा करण्यासाठी मी काही टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे आणि एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला जाड रवा वापरायचा नाही आहे यामध्येच चिमटभर मीठ घालून घेतलं आहे आता मोहन घालायचं आपल्याला तुपाचं तर दोन छोटे चमचे तूप मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं ते या पिठावरती घालून घेतलं आहे आता हे सगळं आपण छान असं मिक्स करूयात जे तूप आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे त्यामुळे हे पीठ आपण हाताने या प्रकारे चोळून घेणार आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही आहे नाहीतर तुम्हाला करंजीची जी पारी आहे ती लाटता येणार नाही इथे मी पीठ मळून घेतलं आहे छान घट्टसर असं पीठ आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे कमीत कमी पंधरा मिनटं तरी कारण रवा आहे तो भिजला पाहिजे तर आता बाजूला ठेवूयात आता सारण करून घ्यायचं आहे करंजाच्या आतमधलं त्यासाठी पॅनमध्ये दोन छोटे चमचे तूप घ्यायचे आपल्याला तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला खोवलेला ओला नारळ घालायचा आहे तर एक मोठी वाटीभर नारळ आहे तुम्ही खिसून देखील घेऊ शकता आता हा कीस आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तुपावरती खूप जास्त परतायचं नाही आहे आणि एकदम लो फ्लेम ठेवायची आहे नाहीतर लगेचच करपायला लागेल किंवा जास्त कडक पण करायचं नाही आहे थोडंसं परतून झालं आहे यामध्ये आता गुळ घालायचा आहे तर जेवढा आपण नारळ घेतो बरोबर त्याचा अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर एक मोठी वाटी मी नारळाचा कीस घेतलेला किंवा खोलेला ओला नारळ घेतला आहे त्याच्याबरोबर अर्धी वाटी गूळ घ्यायचं आहे आपल्याला आता गूळ आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे फक्त गूळ वितळला पाहिजे एवढंच आपण मिक्स करणार आहे जास्त परतत बसायचं नाही आहे नाहीतर हे जे मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं यामध्ये आता आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत मी बदामाचे काप आणि मनुके घालून घेतले आहेत त्याचबरोबर पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आता मी गॅस बंद करून टाकलं आहे हे फक्त आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे जास्त परतायचं नाही आहे तर इथे मी मिक्स करून घेतले छान असं मोकळं आपलं सारण तयार झाले तरी देखील ओलसर आहे असंच ठेवायचं आहे तर आता हे बाजूला ठेवूयात इथे एका वाटीमध्ये दोन छोटे चमचे मैदा घेतला आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करायचं व्यवस्थित असं याचा आपल्याला पिठावरती लावण्यासाठी साठ्या तयार करून घ्यायचा आहे तर जो मी मैदा वापरला आहे त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता इथे आपला साठा तयार झाल्या आहे तर त्या बाजूला ठेवूयात पीठ भिजले की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे पीठ आपलं छान भिजलेलं दिसतंय आता एक दोन मिनटं तरी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मळून मळून याला चांगलं मऊसर असं करून घेऊयात पीठ आपण जेवढं छान मळतो तेवढ्याच आपल्या ज्या करंजा आहेत त्या खुसखुशीत होतात त्यामुळे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळून मी छान असं मौसर करून घेतलं आहे आता याच्या आपल्याला तीन गोळे करून घ्यायचे आहेत त्याच्या आपण मोठ्या पोळ्या लाटून घेणार आहे आणि त्याला आपल्याला साठ्या लावायचा आहे तर हे आपण जास्त लेअर पडणार नाही आहे त्या करंज्यांना पण मस्त अशा खुसखुशीत होतात तुम्हाला जर जास्त लेअर पाहिजे असतील तर तुम्ही याच्या पाच पोळ्या देखील करू शकता आणि त्याला साठा लावून घ्यायचा आहे तर आता इथे आपली जी पहिली पोळे आहे ते आपण लाटून घेऊयात छानची पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे आणि एकसारख्या सगळ्या पोळ्या झाल्या पाहिजेत तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे याचप्रमाणे आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊयात आता सगळ्या पोळ्या लाटून झाल्यात तर ही जी तिसरी पोळी आहे त्याला आपल्याला सर्वात आधी साठा लावून घ्यायचा आहे तर चमच्याने किंवा हाताने लावून घ्यायचं आहे हाताने लावलं की व्यवस्थित असा लागला जातो सगळीकडे नीट लागल्या पाहिजे म्हणजे आपल्या ज्या करंज्या आहेत त्या छान खुसखुशीत अशा होतात त्यानंतर यावरती दुसरी पोळी ठेवायची आपल्याला आता यावरती पण साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आता शेवटची जी पोळी आहे ती यावरती ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी आणि वरून पण दाबून घ्यायचं आहे आता याचा रोल करायचा आहे तर एकदम दाबून असा रोल करायचा याप्रमाणे दाबत दाबत जायचं आहे आता कडेने पण हा रोल आपल्याला छान असा चिटकवून घ्यायचा आहे याप्रमाणे व्यवस्थित असं करून घेऊयात त्यानंतर आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे एक आहेत एकसारखे आकाराचे इथे आपले सगळे गोळे कट करून झालेत आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळपटावरती ठेवून याप्रमाणे आपल्याला दाबून घ्यायचं आहे तिरकं दाबायचं आणि याची आपल्याला छोटी पुरी लाटून घ्यायची आहे करंजांच्या वरचं जे आवरण असतं ते छान पातळसर झालं की आपल्या करंजा खायला छान लागतात मस्त खुसखुशी तशा त्यामुळं ही जी पुरी आहेत ते आपल्याला छान पातळसर अशी लाटून घ्यायची आहे इथे मी पुरी लाटून घेतली आहे आता करंजीच्या साच्यामध्ये ही पुरी ठेवून घ्यायची आहे आता यामध्ये सारण भरायचं आहे सारण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता पण जास्त सारण भरलं की करंजी खायला खूप छान लागते तर दोन्ही साईडला मी सारण भरून घेतलं आहे आता कड्याने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊयात दाबून घ्यायचं व्यवस्थित असं आणि आता करंजी काढून घेऊयात तर इथे आपली करंजी तयार झाली आहे मस्त असा शेप आला याला तम्ब फुगलेले आहे कारण मी सारण भरपूर भरले तर आता याचप्रमाणे आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्यात तर साच्या नसेल तर तुम्ही जो चमचा असतो कट करायचा त्याने देखील करंजा करू शकता इथे आपली दुसरी पण करंजी तयार झाली आहे या प्रकारे साच्याने करंजा केल्या की सगळ्या करंजा एकसारख्या होतात त्यामुळे दिसायला छान दिसतात तर इथे मी सगळ्या करंजा करून घेतल्यात आता आपल्याला तळून घ्यायच्यात मी गॅसवरती तेल तापायला ठेवले करंजा तळण्यासाठी तेल जे आहे ते मीडियम असं तापलेलं पाहिजे यामध्ये आपण करंजा सोडून घेऊयात तर एकावेळी एक तीन चार करंजा आपण सोडून घेणार आहे आता मीडियम फ्लेमवरती ह्या करंजा आपल्याला छान असे तळून घ्यायच्यात बिलकुल पण हाय फ्लेम करायची नाही आहे नाहीतर करंजा खुसखुशीत होणार नाहीत त्यांचं जे वरचं आवरण आहे ते मऊ पडेल किंवा लो फ्लेम पण करायचे नाही आहे नाहीतर करंजा खूप तेल पितात त्यामुळे मीडियम फ्लेमवरती एकसारखं आपल्याला अलटत पलटत याला छान असं खुसखुशीत तळून घ्यायचं आहे तर इथे आपल्या करंज्या तळून झाल्यात कलरही सुंदर असा आलाय आणि तेलाचे जे बुडबुडे आहेत ते कमी झालेत म्हणजेच समजायचं की आपल्या करंज्या तळून झाल्यात तर आता तेल तळून करंज्या आपण बाजूला काढून घेऊयात सुंदर कलर आला याला आणि वरूनच कळतंय अतिशय खुसखुशीत झालेले दिसत आहेत तर आता याचप्रमाणे आपण सगळ्या करंज्या तळून घेऊयात आता दुसऱ्या वेळी पण तेल खूप जर जास्त तापलेलं असेल तर थोडंसं गॅस कमी करायचा आहे जास्त तेल तापलेलं नको आहे आपल्याला आता हे आपण करंजा मीडियम फ्लेमवरती आपण तळून घेऊयात तर इथे करंजा तळून झाल्यात मस्त अशा टम्म फुगल्यात बिलकुल चपट्या वगैरे झालेल्या नाही आहेत सुंदर असा कलर आला याला तर इथे मी काही करंजा थंड झाल्यात तर त्या दाखवते तुम्हाला वरून लेअर दिसतं त्यावरती छान अशा आणि आता तोडून दाखवते अतिशय खुसखुशीत ही करंजी होते अगदी तोंडामध्ये ठेवली की विरगळेल एवढी छान तर नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनच्या निमित्ताने नक्की हा करंजा तुम्ही करून पहा खूपच छान लागतात परत भेटूया अशा छानशा आणि सोप्या रेसिपीबरोबर थँक्यू